भारतीय पत्रकारितेचा इतिहास हा खूप मोठा असून येथील वृत्तपत्र व पत्रकारांची भूमिका ही नेहमीच देशाच्या विकासासाठी राहिली आहे. समाज व देशाच्या प्रगतीसाठी विकास पत्रकारितेची अतिशय गरज असून आजपर्यंत विकास पत्रकारितेने मोठे योगदान दिल्याचे गौरवोद्गार विजापूर येथील कर्नाटक स्टेट युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ ओंकार काकडे यांनी काढले. मंगळवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील सामाजिक शास्त्र संकुलातील मास कम्युनिकेशन विभाग सोलापूर विज्ञान केंद्र आणि सुसंवाद माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान पर्यावरण आणि विकास पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावरील राष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन डॉ काकडे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुरातत्वशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ माया पाटील या होत्या. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मास कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ निशा पवार, मुंबईच्या SNDT विद्यापीठातील डेव्हलपमेंट कम्युनिकेशन विभागाच्या प्रमुख डॉ मीरा देसाई, मध्य प्रदेशातील माखनलाल चतुर्वेदी विद्यापीठाचे डॉ संदीप भट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागातील प्राध्यापक योगेश बोराटे, जळगाव येथील ज्येष्ठ पत्रकार पंकज पाटील, विज्ञान केंद्राचे संचालक राहुल दास, सुसंवाद संघटनेचे सचिव सचिन गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र चिंचोळकर यांनी केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख डॉ रवींद्र चिंचोळकर यांच्या सोशल मीडिया फॉर पार्टिसिपेटरी डेव्हलपमेंट या ग्रंथाचे प्रकाशन झाले. पुढे बोलताना डॉ काकडे यांनी विज्ञान व तंत्रज्ञान यामुळे मोठे संशोधन होऊन विकास होत असल्याचे स्पष्ट केले. विकास पत्रकारितेसाठी या बाबी फार महत्वाच्या असल्याचे त्यांनी नमूद केले. डॉ माया पाटील यांनी डॉ चिंचोळकर यांनी मास कम्युनिकेशन विभागाचा मोठा विकास केला व पर्यायाने विद्यापीठाचाही विकास झाल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. माध्यमांची विकासात भूमिका या विषयावरील चर्चासत्रात ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जळवळकोटे, तरुण भारतचे संपादक विजयकुमार पिसे, सकाळचे वरिष्ठ पत्रकार रजनीश जोशी, दिव्य मराठीचे वरिष्ठ पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. शहर व जिल्ह्याच्या विकासासाठी माध्यमांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ अंबादास भास्के यांनी मानले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.